अधिक माहिती घेणार आहोत. हिल लाईन पोलीस स्टेशनच्या परिसरातून आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत कृष्णा सोनरवाडकर. कृष्णा, काय सध्याचे अपडेट मिळत आहेत? थोड्याच वेळापूर्वी आपण पाहिलं होतं की आमदारांना इथनं नेण्यात आलंय. प्रज्ञा, आपण पाहिलं की हिल लेन पोलीस स्टेशनमध्ये हा प्रकार घडलेला होता आणि तिथेच आरोपींना ठेवण्यात आलेलं होतं. मात्र कार्यकर्त्यांची गर्दी होणं अपेक्षित होतं आणि त्यामुळे कुठलाही कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी ही खबरदारी घेतलेली आहे. हिल लेन पोलीस स्टेशनच्या व्यतिरिक्त गणपत गायकवाड आणि इतर जे काही आरोपी आहेत त्यांना एका अज्ञात ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर दुपारी 11 नंतर उल्हासनगरच्या हद्दीमध्ये असणारं जे कोर्ट आहे संबंधित त्या कोर्टामध्ये त्यांना हजर केलं जाणार आहे. एकूण 6 जणांच्या विरोधामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि यामध्ये हत्येचा प्रयत्न म्हणजे कलम 307 त्याचबरोबर कट रचून एखादं कारस्थान करणं किंवा गुन्हा करणं ज्यामध्ये 120 ब हे सुद्धा कलम पोलिसांनी लावलेलं आहे आणि आर्म्स ऍक्ट अंतर्गत गणपत गायकवाड यांच्यासहित इतर 5 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र सगळ्यात महत्वाचं, दोन्ही लोकप्रतिनिधी जे आपण पाहतो किंवा दोन्ही जे व्यक्ती आहेत म्हणजे पीडित आहे जखमी झालेला महेश गायकवाड किंवा आरोपी गणपत गायकवाड हे एका पार्टीशी संबंधित आहेत आणि त्यामुळे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणे आक्रमक होऊ शकतात यासाठी पोलिसांनी ही खबरदारी घेतलेली आहे. गणपत गायकवाड यांच्यासहित जे काही आरोपी आहेत त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं जाणार आहे. मात्र त्यापूर्वी त्यांना पहिल्यांदा कोर्टात हजर केलं जाईल आणि हिल लाईन पोलीस स्टेशनच्या वतीनं जास्तीत जास्त कशा पद्धतीने रिमांड मिळवता येईल यासाठी पोलीस प्रयत्न करणार आहेत. त्यांच्यावरती जी कलम लावलेली आहे ती सुद्धा अत्यंत गंभीर आहेत आणि त्यामुळे त्यांचा रिमांड हा पोलिसांना मिळू शकतो. मात्र त्या दरम्यान चौकशी दरम्यान हा काही जुना वाद होता जो जमिनीचा व्यवहार होता किंवा वाद होता आणि त्या वादाच्या कारणास्तव ते हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये गेलेले होते त्याच अनुषंगाने त्यांची चौकशी केली जाईल. मात्र सगळ्यात महत्वाचं, पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या लोकप्रतिनिधीच्या हातातून अशा पद्धतीनं गोळीबार होणं आणि त्यानंतर एवढं मोठं कृत्य करणं ही एक अत्यंत गंभीर बाब मानली जाते आणि त्यामुळेच आता वरिष्ठांचं सुद्धा लक्ष या सगळ्या प्रकरणाकडे आहे. राजकीय जे काही वरिष्ठ नेते आहेत ते सुद्धा या सगळ्या प्रकरणाकडे लक्ष ठेवून आहेत आणि त्यामुळे पोलीस आपला तपास जो आहे तो करत आहेत. गणपत गायकवाड आणि इतर जे काही लोक आहेत त्यांना आता अज्ञात ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि 11 नंतर त्यांना उल्हासनगरच्या संबंधित कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि त्यानंतर त्यांचा रिमांड मागितला जाईल. मात्र दुसरीकडे आपण पाहतोय महेश गायकवाड यांच्यावरती हा गोळीबार झालेला होता आणि राहुल पाटील जे त्यांचे सहकारी जखमी आहेत त्यांच्यावरती ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मात्र पोलिसांचा तपास युद्धपातळीवरती सुरू आहे. स्टेटमेंट हे रेकॉर्ड करण्यात आलेले आहेत, मेडिकल आरोपींचं झालेलं आहे. त्यामुळे आता कोर्टामध्ये आरोपींना हजर केल्यानंतर पोलीस नेमकं काय सांगतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. एका सिनियर